ज्ञान दीप लावू जगी। नमो श्री जगदंबे, नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रहारंबे। दफावर थाप तुंतण्याचा, दफावर थाप तुंतण्याचा, दफावर थाप तुंतण्याचा, दफावर थाप तुंतण्याचा। शैर हा महाराष्ट्राचा प्राण, शैर हा महाराष्ट्राचा प्राण, शैर हा महाराष्ट्राचा प्राण, शैर हा महाराष्ट्राचा प्राण। शिव प्रभूच गातो गुणगान हो जे, शिव प्रभूच गातो गुणगान हो जे, शिव प्रभूच गातो गुणगान हो जे। पूर्ण चढून शायरी साधाला, नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला, मुक्कामी भातपूड गावाला, शाहीर अन्न साध चढविला, शाहीर कल्याण गात पोहऱ्याला, गात पोहऱ्याला, जे जे गात पोहऱ्याला, जे जे गात पोहऱ्याला, जे जे। मंदिर यावे पाहण्यास, भास्करगिरी आशीर्वादा, गुरु भास्करगिरी आशीर्वादा, शहर कल्याण पोहळ गाणार हो जे, शहर कल्याण पोहळ गाणार हो जे, शहर कल्याण पोहळ गाणार हो जे। जय जयकार, जय जयकार, हा जय जयकार महाराष्ट्राचा। करतो स्वाभिमानास हो जे, मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानास हो जे, मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानास हो जे। धन्य धन्य शिवाजी महाराज, धन्य धन्य शिवाजी महाराज, अवतरले वीर शिवनेरीवर, जिजाऊ माता पाळण हलविणार, जिजाऊ माता पाळण हलविणार, जिजाऊ माता पाळण हलविणार, जिजाऊ माता पाळण हलविणार। महाराष्ट्राचा उद्धार करणार हो जे, महाराष्ट्राचा उद्धार करणार हो जे, महाराष्ट्राचा उद्धार करणार हो जे। शिवाजी महाराज जन्माला आले महाराष्ट्राच्या मुशीत, आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या कुशीत। शिवाजी राजाच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्राची अवस्था, बऱ्या दिवसा स्त्रियांच्या वरती अत्याचार होत होता, तरुण दिशाईन झाला, शेतकऱ्याला न्याय नव्हता, अरे देवाधिकाची विटंबना केली जात होती, साधू संतांची अवहेलना केली जात होती या ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रात। आणि ज्या वेळेला राजा शिंदखेडचे लखोजीराव जाधव आणि यांची कन्या राजमाता जिजाऊ साहेब लक्ष्मीच्या पावलानं भोसल्यांच्या घराण्यात मालोजी राजांच्या सोनं म्हणून, शहाजी राजांच्या पत्नी म्हणून आल्या, उमऱ्यावरला असणार माप मासाहेबान ओलांडलं आणि मासाहेबांचा गृहप्रवेश झाला,
जाधवांची मुलगी भोसल्यांची सून झाली, आनंद झाला, आनंद झाला बघा सर्वाला। आणि संसाराला सुरुवात झाली, संसाराला सुरुवात झाली आणि त्यावेळेची या महाराष्ट्राची अवस्था जिजाबाईनं पाहिली। मासाहेबांचं मन भरून आलं, जिजाबाई पळतच देवघरामध्ये गेल्या आणि आई जगदंबेला नवस केला। काय नवस केला? नाही तर आता हिंदू धर्माला, नाही तर आता हिंदू धर्माला। जिजाबाई बोलती अंबेला, एक बाळ द्यावा गे मला, दैत्याचा नाश करण्याला देवी समोर पदर पसरीला, देवी समोर पदर पसरीला। आई भवानी पावनवसाला, पावनवसाला दीदी, पावनवसाला दीदी, पावनवसाला दीदी। मासाहेब पळतच देवघरामध्ये गेल्या आणि आई जगदंबेला नवस केला। काय म्हणाल्या? जगदंब जगदंब जगदंब, आई भवानी, हे कुलस्वामिनी, किती दिवस हे चालणार आहे? अरे देवानो, किती दिवस तुम्ही दरवाजे बंद करून बसणार आहात? अरे कोणी त्राता का नाही या धर्माला वाचवण्यासाठी? मासाहेबानं हात वरती केले, हे तुळजापूर भवानी दार उघड बये, हे कोल्हापूर महालक्ष्मी दार उघड बये, हे पंढरपूर निवासिनी दार उघड बये, दार उघड बये, दार उघड। एका मातेची अर्थ हा ऐका माय माऊली, आई जगदंबेनं ऐकली, आई जगदंबेला नवस केला, मला कोण थांबवणार अत्याचार? अरे भर दिवसा स्त्रियांची जात तुटली जाते, देवानी काची विटंबना केली जाते, किती दिवस वाट बघायची देवा? अरे कुणी त्रात आहे का नाही? जगदंब जगदंब। आणि मासाहेबांची आरत हा एका मातेनं आई जगदंबेनं ऐकली। काही दिवसाचा काळ गेला, मासाहेबाला डोहाळे लागले, डोहाळे लागले। एक एक दिवस लोटत होता, जे क्षण मनामध्ये होते तो क्षण आता जवळ येणारा होता। म्हणून मासाहेबाला डोहाळे लागले। शहाजीराजे जवळ आले, बायकोला विचारलं, राणी साहेबा आम्हाला कळालंय तुम्हाला डोहाळे लागले, काही खावस वाटतंय का? डोहाळे लागले की महिला मंडळाला काही काही गोष्टी खाव्याशा वाटतात, कोणाला दही आवडतं, कोणाला तूप आवडतं, कोणाला शिरा आवडतो, कोणाला लाडू आवडतात, कोणाला कवट आवडतं, कोणाला चिंच आवडते, काही काही तर मातीच खातात। आम्हाला डोहाळे लागले, पण ऐका, हे खडे खाणं माती खाणं हे असे असले डोहाळे महासाहेबाला नाही लागले। शहाजीराजाला विचारलं, राणी साहेबा काय हवंय मागा? राज देणार मागा, मागा काय मागितलं? तुमचा पोशाख हवा मला, पोशाख राजन दिला, कमरेला शेला बांधिला, जिरे टोप घातला डोक्याला, तलवार
खबरदार होती कमरेला खबरदार शब्द उमटला शब्द उमटला जी जी शब्द उमटला जी जी शब्द उमटला जी जी राजा मला असं वाटतं मी घोड्यावरती बसावं जिजाऊ साहेबांचे डोहाळे घोड्यावरती बसावं सह्याद्रीच्या गळ्या कपरात घोड्यावरती दौडावं आणि पोटातल्या बाळाला म्हणावं बाळा माझ्यावर रागू नकोस बर का अरे तुझी आई तू गर्भात असताना तुला घोड्यावर का बसवते याच कारण आहे बाळा उद्या तुझा जन्म झाला तुला असंच घोड्यावरती बसून या रेतेच काम करावं लागेल बाळा तुझा सराव व्हावा म्हणून तू पोटात असताना मी घोड्यावर बसते बाळा माझ्यावर रागू नकोस हे मा साहेबांचे गर्भ संस्कार आहे आणि गर्भ संस्कार जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे आहे ज्या वेळेला बाळ पोटात असत मुलगा असो मुलगी असो त्यावेळेला त्या काळामध्ये खरोखरच भगवंताचं स्मरण करणार कीर्तन ऐकलं पाहिजे चांगलं जीवनामध्ये आपण वाचलं पाहिजे आणि या काळामध्ये जर शुरांची चरित्र जर आम्ही ऐकली वीरांची चरित्र जर आम्ही ऐकली आम्ही भगवंताचं नामस्मरण जर आपल्या जीवनामध्ये जर केलं तर पोटातल्या संततीवर सुसंस्कार होत असतात आणि चांगली संतती जन्माला येत असते म्हणून ऐकायचं असेल तर चांगलं ऐका आज शिवरायांचा पोवाडा मा साहेबांच्या पोटामध्ये बाळ आणि जिजाबाई काय स्वप्न पाहतात बाळा माझ्यावर रागू नकोस हे संस्कार तुझ्यावर का करते उद्या तुला हेच करायचं आहे अरे बाळ पोटात असताना मा साहेबानं रामायण ऐकावं महाभारत ऐकावं शुरांच्या कथा ऐकाव्या का पोटातल्या बाळावर त्याचे सुसंस्कार व्हावे आणि जे संस्कार गर्भात असताना बाळावरती होतात ना ते चांगलं ऐकल्यानंतर सुसंतती जन्माला आल्याशिवाय राहत नाही म्हणून जिजाबाईनं ते केलं राजा मी घोड्यावर बसायला मला आवडतं आणि बाळा माझ्यावर रागू नकोस तुलाही असंच घोड्यावरती बसून रयतेचं काम करायचं आहे आणि मग रात्रभर घोडा दौडीला घोडा दौडीला घोडा दौडीला घोडा दौडीला घोडा दौडीला रात्रभर घोडा दौडीला गर्भात शिकवी बाळाला शिकवी बाळाला एक एक दिवस लोटत होता पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना खरं सांगू ज्याला त्याच्याबद्दलचा त्रास आहे ना ते त्यांना विचारावं माय असती माय आई होण्याचा आनंद जरी वेगळा असला तर त्या होणाऱ्या वेदना आणि त्रास त्या आईला विचारावं त्या आईला विचार पण किती जरी त्रास झाला तर आई होण्याचा जो आनंद असतो तो अलौकिक अशा स्वरूपाचा आनंद असतो पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना चौथा महिना पाचवा महिना एक एक क्षण एक एक क्षण एक चाहूल लागत असते चाहूल नऊ महिने नऊ दिवसाचा काळ झाला मा साहेबांचा आणि मा साहेब मुक्कामाला गेल्या कुठे आनंद झाला बघा सर्वाला आणि तरी सुद्धा जाधव आणि भोसल्यांचं वैर त्या काळामध्ये होत लखोजीराव जाधव सैन्य घेऊन आपल्या जावयावर स्वारी करायला आले होते मग माझ्या वडिलांच्या पेक्षा मला माझं कुंकू महत्वाचं आहे जिजाबाईनं कमरेची तलवार काढली आणि सैन्य घेऊन येणाऱ्या आपल्या बापाच्या समोर लखोजीरावांच्या पुढे मासाहेब उभ्या राहिल्या तलवार काढली
आणि मासाहेब म्हणाल्या लखोजीराव खबरदार पुढे याल तर माझ्या कुंकवाला हात लावण्याच्या अगोदर माझ्याशी दोन हात करावे लागतील तुम्हाला मागे हा स्वतःच्या वडिलांच्या समोर तलवार धरली कुंकवाच्या रक्षणा करता लखोजी जाधवानं पाहिलं बापरे ही तर माझी मुलगी आहे जिजाऊ आहे पळत आले पोरीला हात जोडल्याने म्हणाले पोरी क्षमा कर मला क्षमा कर अग साठी आणि माझी बुद्धी नाटी म्हणतात ती काही खोट नाही आज माझ्या हाताने मी तुझ्या कपाळाचं कुंकू पुसायला आलो होतो पोरी पण तू मला वेळीच जाग केलं क्षमा कर तुझ्या बापाला क्षमा कर येतो लखोजीराव जाण्याकरता वळाली पुन्हा जिजाबाईने विचारलं आबा आबा काय पोरी पुन्हा कधी मला भेटायला येणार आपल्या मुलीच्या निरागस चेहऱ्याकडे लखोजीरावानं पाहिलं आणि सांगितलं पोरी जिजाऊ येईल ना जगलो वाचलो तर येईल मी नातवाचं तोंड बघायला नाहीतर आज भेट झाली कदाचित उद्या होणारही नाही आणि तेच झालं इतिहास ऐका तेच झालं हीच लखोजीरावाची आणि जिजाबाईची शेवटची भेट त्यानंतर या दोघांची भेट झाली नाही याचं कारण आहे कारण सांगतो राखी पौर्णिमेला दौलताबादच्या जवळ जो देवगिरीचा किल्ला आहे या किल्ल्यामध्ये लखोजी जाधव अचलोजीराव जाधव आणि नातू यशवंतराव यांना मोगलानं कपट्यानं बोलावलं आणि लखोजीरावांच्या सह जिजाबाईच्या बंधूची अमानुष हत्या करण्यात आली या देवगिरीच्या किल्ल्यात या देवगिरीच्या किल्ल्यात आणि आपल्या भावाची आणि बापाची झालेली हत्या ऐकल्यानंतर मा साहेबांचं मन भरून आलं आबा आबा जे यवनांचं साम्राज्य वाढावं याच्यासाठी तो हाताचा पाळण्याप्रमाणे तुम्ही त्याला ज्याला झपलं काय दिलं तुम्हाला त्यांनी शेवटी तुमची हत्या माझ्या भावाची हत्या आबा पण याचा बदला घेईन याचा बदला घेईन आणि त्याच्यासाठी देवाला मुलगा मागितला 9 महिने 9 दिवसाचा काळ झाला जिजाबाई मुक्कामाला गेल्या शिवनेरी गडावर आणि 19 फेब्रुवारी 1630 ही झाली तारीख पण काहीला वाटत असेल तिथी किंवा तारीख तर त्याच्यासाठी फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार या दिवशी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला किल्ल्यातून एक बाई पळत आली आहो ऐकलं का काय झालं मुलगा झाला मुलगा मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला कुणाला मुलगा झाला शहाजी राजाला मुलगा झाला जिजाऊ मासाहेबाला मुलगा झाला सह्याद्रीला मुलगा झाला महाराष्ट्राला नवे नवे मुलगा झाला भारत मातेला आणि किल्ल्याचा दरवाजा उघडला तुळसा नावाची बाई पळत आली सांगू लागली अहो मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे ते छोटस बाळ उचललं पाळण्यामध्ये घातलं आया बाया जमल्या बाया बापड्याला घेऊन लहान लहान मुलांना घेऊन शिवनेरी किल्ल्यावरती आल्या पाळणा बांधला सुंदर पाळणा आणि काही भगिनी पाळणा गाऊ लागल्या पहिल्या दिवशी राज दरबारी आले वंशाला तारी वाजवा माय म्हणले शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा दोरे तो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा दोरे दुसऱ्या दिवशी
विशेष आरस ना नाही परी नाव गालती दासी सुंदरी गोपाळा दोरे दो दो नाव गालती दासी सुंदरी दोरे सध्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरी आनंद मोठा कुठा बायानो सुटवडे वाटा तो बाळा दो रे दो कुठा बायानो साखर वाटा जो जो रे बाळा जो जो रे जो चौथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार आणे तानाजी मामा शेलार शिवाजी सशोभे सरदार जो बाळा दो रे दो दो शिवाजी के शोभे सरदार जो बाळा दो रे दो दो रे दो पाचव्या दिवशी पाचवी केली पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली तो बाळा दो 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 रे दो जय प्राप्ती राजाला दिली दो रे बाळा दो दो रे दो सहाव्या दिवशी लावून लळा काणी कुंडल गळ मोत्याच्या माळा काणी कुंडल मोत्याच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा दो बाळा दो दो रे दो दो केशरी कपाळी टिळा दो बाळा दो रे दो केशरी कपाळी टिळा दो बाळा दो रे दो पाण्यामध्ये बाळाला घातलं पाण्यातून बाळाला काढलं मांडीवरती ठेवलं काय नाव ठेवायचं बाळाचं आता गड होता शिवनेरी शिवाई देवीच्या आशीर्वादानं बाळ झालं बाळाचं नाव ठेवलं बाळाचं नाव शिवाजी तीन अक्षरी शब्द आहे सी वा आणि जी मी सांगत असतो सी म्हणजे शिका वा म्हणजे वाचा आणि जी शिकला वाचलं त्याच्यावरती भविष्यात जिंका ते नाव शिवाजी शिस्त प्रिय वाणीत तेज आणि जी जिजाऊचे सुपुत्र ते नाव शिवाजी शिवनेरीमध्ये शिवजन्माचा सोहळा झाला बाल गोपाळ नाचायला लागले आणि ते म्हणत आहेत शिवकाळात नांदत होती शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा हे सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा 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 म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा जय हो अर नाही भ्याला कुणाच्या बाला कमी कुठे ना पडला मरण मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला हक्कासाठी लढला हक्कासाठी लढला नाही घ्याला कुणाच्या बाला कमी कुठे ना पडला मर्द मराठा शुरसेनानी हक्कासाठी लढला हक्कासाठी लढला हक्कासाठी लढला अखंड केली ही जनसेवा अखंड केली ही जनसेवा नाही पडला खुदा म्हणून म्हणती म्हणून
म्हणती ए म्हणून म्हणती शिवाजी माता जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माता जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माता जाणता राजा नष्ट केली शिवरायांनी जुलमी मोगलशाही महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही खरी खुरी लोकशाही खरी खुरी लोकशाही हिंदू म्हणून एकनाथ आगे हिंदू म्हणून एकनाथ आगे मान हा माझा तुझा मान हा माझा तुझा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा शिवराजात दिन पीडितांना मिळत होता न्याय होती सारी ती भाऊ भाऊ नव्हता कुठे अन्याय नव्हता कुठे अन्याय नव्हता कुठे अन्याय शिवरायांनी म्हणून म्हणती म्हणून म्हणती म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा हे जाणता राजा जाणता राजा जाणता राजा राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिराचा मानाचा मुजरा अवनीत हिंद वीराष्ट्र अवनीत हिंद वीराष्ट्र त्याचे उत्कृष्ट महावैशिष्ट्य म्हणून महाराष्ट्र राज म्हणते महाराष्ट्र राज्य म्हणते म्हणून महाराष्ट्र राज्य म्हणते सर्व देशाची मराठे सर्व देशाची मराठे सर्व देशाची मराठे सर्व देशाची मराठे नांदवी तीच माय मराठे हो नांदवी तीच माय मराठे हो नांदवी तीच माय मराठे हो हे ईश्वरची माझे घर हे ईश्वरची माझे घर सर्व चराचर हे ईश्वरची माझे घर सर्व चराचर नारी आणि नर हिंदू मुस्लिम सिख ईसाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई म्हणते आम्ही सारे भाई भाई 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 भारत माता म्हणजे आई हो भारत माता आमची आई हो भारत माता आमची आई हो धीर 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 महाराष्ट्रात महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात भातपुड गाव आमचे गाव भातपुड गाव आमचे गाव भातपुड गाव आमचे गाव भातपुड गाव आमचे गाव भातपुड गावला तालुका शेवगाव भातपुड गावला तालुका शेवगाव भातपुड गावला तालुका शेवगाव भातपुड गावला तालुका शेवगाव पोवाडा गातो कल्याण राव पोवाडा गातो कल्याण राव पोवाडा गातो कल्याण राव महाराष्ट्राचा शाहीर आला शाहीर ताटात महाराष्ट्राचा शाहीर आला शाहीर ताटात शिवरायाचे गुणगण गातो ठेवा ध्यानात शिवरायाचे गुणगण गातो ठेवा ध्यानात जीर जीर हे जीर जीर हे जीर जीर हे जी शाहिरान साधा चढविला पूर्ण चढून शाहिरीचा झाला आज गायलं शिवचरित्राला शाहीर कल्याण गातो पोहड्याला गातो पोहड्याला गातो पोहड्याला गातो पोहड्याला शिवनेरी पायणा बांधिला हलवी बाळाला जिजाबाई हलवी बाळाला काळाचा ते काळ शिवाजी आले जन्माला
गाडी कीर्तन